हाय विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? छान आहात ना? मस्त मजेत हो ना? आज आपण 60 ते 70 पर्यंतचे अंक शिकलो का नाही? तुम्हाला छान प्रकारे समजलं पण असेल. तर या 60 ते 70 अंकावर आपण सराव पाहणार आहोत, तेही मणिमाळेवर. आपण 60 ते 70च्या अंकांचा आपण सराव करणार आहोत. हा, हे तुम्हाला रंगीबेरंगी मणिमाळ दिसते का नाही? बघा बरं, किती छान रंग आहेत मध्ये, रंगीबेरंगी. हा, तर ह्या मणिमाळेचा वापर करून आपण 60 ते 70 अंक करणार आहोत. किती आहेत रे रंग? 10 रंग आहेत, बरोबर आहे. तर एक रंग म्हणजे किती? दशक. दशकसाठी एक रंग बनवलेला आहे का नाही? तर याच्यानुसार आपल्याला एकदम फास्ट आणि लवकर संख्या संबंधणार आहेत. तर चल बेटा अशो, त्याच्यावर 63 ही संख्या दाखव बरं. 10, 20, 30, 40, 50 त्रेसष्ट, बरोबर आहे. दाखव. हा, किती किती दशक आणि किती एक घेतला त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये 6.3 एक. हा छान, 6.3 एक किती झाले? 63. छान छान, ठीक आहे. बघ, अशा पद्धतीने आपल्या संख्या ओळखतात. आता त्या साईडने मोजभर मला 67 संख्या दाखव. 67. 61, 62, 63, 64, 65, 66, 67. छान. 67 मध्ये किती दशक किती एकक आले? 67 मध्ये 6.7 एकक. हा, 67 झाले. छान छान, ठीक आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही देखील अशी मणिमाळ किंवा छोट्या मण्याची एक छोटी माळ बनवून देखील तुम्ही 60 ते 70 पर्यंतचा तुम्ही सराव करू शकता. म्हणून आपणही घरी गेल्यानंतर पालकाच्या मदतीने आपण या मणिमाळेवर सराव करा, आणि या सरावमुळे तुम्हाला लवकर संख्या लक्षात राहतील, आणि खेळाच्या माध्यमातून पण तुम्ही या संख्या खेळाल, बरोबर का नाही? छान मजा येते ना तुम्हाला असं शिकायला? हो. छान.